नमस्कार. बीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आशिया चषकाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानकडून घेतला बदला. हाय व्होल्टेज सामन्यात भारताचा 5 विकेट्सनं विजय. आणि नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावर बसला अचानक लागली आग. सर्व प्रवासी सुरक्षित. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. आशिया कप 2022 सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून बदला पूर्ण केलाय. 10 महिन्यांपूर्वी T20 विश्वचषक 2021 सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर टीम इंडिया पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी आतुर झाली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 147 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाला विजयासाठी 148 धावांचे लक्ष मिळाले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 19.4 षटकात 148 धावा करत सामना जिंकला आणि पाकिस्तानविरुद्धचा बदलाही पूर्ण केला. पांड्या 33 आणि जडेजा 35 यांनी अवघ्या 29 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकात जडेजा बाद झाला, पण रोमहर्षक लढाईत पांड्याने षटकार खेचला आणि सामन्यातील भारताचा विजय निश्चित केला. याचा आनंद नागपूरकरांनीही साजरा केलाय. यश मिळवायचे असेल तर विरोधी पक्षाने पूर्ण न केलेल्या आश्वासनांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे, ज्यामुळे धार्मिक मुद्द्यांना स्पर्श न करता विकासाच्या मुद्द्यावरच मनपा निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी धर्मादाय सभागृहात आयोजित कार्यकर्त्यांशी संवाद बैठक कार्यक्रमात ते बोलत होते. जयंत पाटील हे अमरावती शहरात आले होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, पक्षवाढीसाठी प्रत्येक वार्डामध्ये क्रियाशील पक्षाचे सभासद तयार होणे गरजेचे आहे, त्यामुळे सभासद नोंदणीवर अधिक भर आहे. ज्यांना नगरसेवक बनायचे आहे त्यांनी वार्डात किमान 50 क्रियाशील सभासद तयार केले तर त्यांच्या तिकिटासंदर्भात विचार करण्यात येईल. जर कोणी वेळेवर प्रवेश घेतला तर त्यालाही सुरुवातीला 50 सभासद दाखवावे लागतील. येणाऱ्या काळात निवडणूक प्रचार यंत्रणा महत्त्वाची आहे, त्यामुळे 500 ते 600 महिला व पुरुष कार्यकर्ता हे निवडणूक काळात पूर्ण वेळ संबंधित उमेदवार बरोबरच पक्षाचा प्रचार करतील. तसेच तेवढेच प्रशिक्षण देऊन कोणत्या मुद्द्यांचा प्रचार करावा या संदर्भात मार्गदर्शन करणारी एक वेगळी यंत्रणा तयार करावी लागेल. या पद्धतीने निवडणुकीच्या तारखेची वाट न पाहता तयारीला लागण्याचा सल्ला जयंत पाटीलांनी कार्यकर्त्यांना दिलाय. प्रचाराची यंत्रणा नगरपालिकेला कशी असली पाहिजे? 500, 200, 300 महिला ज्या कंटिन्युअस निवडणुकीची प्रचार महानगरपालिकेचा उमेदवार आणि त्याची यंत्रणा चालू दे, पण एक वेगळी यंत्रणा 200, 300, 400 महिलांची, 200, 400 युवकांची आणि फादर बॉडी 300, 400 लोक यांची घ्यायची, त्यांचा प्रशिक्षण वर्ग घ्यायचा आणि त्यांना कोणत्या मुद्द्याचा प्रचार करायचा हे सांगून त्यांनी कंटिन्युअस हेच दिवसभर काम करायचं. शहरात 1000 भर लोक तुम्ही तयार कराल, ती 1000 लोक ही व्यवस्थित असली पाहिजेत, भाडोकली नसली पाहिजे. त्यांनी जाऊन व्यवस्थित म्हणजे दार उघडल्यावर त्या महिलेला त्या युवकाला या बसा म्हटली पाहिजे, लोक या बसा सांगा तुमचं काय, अशी जरा व्यवस्थित लोक प्रचाराला गेली आणि एक एक घर आतापासून सुरू केलं. निवडणुकीची वाटच बघू नका, जनमताचं परिवर्तन करण्याचा कार्यक्रम आतापासून सुरू करा. 2-3 महिन्यांनी ज्यावेळी निवडणूक लागतील त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल.
बरंच काम आधी केल्यामुळे आपल्याला बराच फायदा झाला. या टीमला कोणत्या मुद्द्यांचं प्रशिक्षण द्यायचं हे आम्ही तुम्हाला कळवू. आणि त्या टीमचं काम काय, संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 9 वाजेपर्यंत घरटी फिरायचं आणि सगळ्या या मुद्द्यांचा प्रचार करायचा. विरोधी पक्षाने जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण झाली नाही तर त्याचंही पत्र लिहितात त्यांच्या हातात द्या, तेही जाऊन देतील बघा हे सांगितलं पण तुम्ही केलं नाही, तुम्हाला हे वचन दिलेलं पण हे पूर्ण झालं नाही. असा जनरल प्रचार जर सुरू केला तर जनतेचं परसेप्शन आधीच बदललेलं असेल. एकदा परसेप्शन लोकांचं बदललं की मग ही निवडणूक कुठल्याही धार्मिक मुद्द्याला स्पर्श होऊन जाण्यापेक्षा आपल्याला सरळपणाने या मुद्द्या विकासाच्या कामावर मत मागायला आपल्याला यश मिळेल असा माझा विश्वास आहे. अलीकडे अतिशय टोकाच्या दंगली देखील आपल्या शहराने पाहिलेल्या आहेत, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींच्यावर मात करायची असेल आपल्याला जरा डबल काम करावं. बँगलोर येथे कॉफी ग्रोईंग अर्थात बरिस्ता राष्ट्रीय चॅम्पियनशिप पार पडली. ही स्पर्धा नागपूरचे तरुण उद्योजक म्हणून उदयास येत असलेले मिथिलेश वझलवार यांनी जिंकली आहे. मिथिलेश अगदी लहानपणापासूनच कॉफी प्रेमी आहे. गेल्या काही वर्षात आपल्या देशात कॉफी संस्कृती विकसित होत आहे. ही संधी मानून मिथिलेश यांनी सीएचा अभ्यास सोडून कॉफीच्या क्षेत्रात आपले भविष्य घडवले आहे. मिथिलेश वझलवार हे कॉरिडॉर 7 कॉफी रोस्टर्स या नागपूर स्थित कंपनीचे सीईओ आहेत. मिथिलेश यांची कंपनी जगभरातून अतिशय उत्तम दर्जाची कॉफी बीन्स खरेदी करते. नंतर त्या कॉफी बीन्सला नागपूरच्या प्लांटमध्ये भाजल्या जातं. ती भाजलेली कॉफी आपल्या देशातील 500 शहरांसोबतच 8 देशांमध्ये निर्यात केली जाते. आता ते 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची तयारी करत आहेत. मिथिलेश वझलवार हे शालेय जीवनात राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू होते. त्यानिमित्ताने त्यांनी देशभरात खूप प्रवास केला. सुरुवातीपासूनच ते कॉफी प्रेमी असल्याने त्यांनी प्रवासादरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीची चव चाखली आहे. शालेय शिक्षणानंतर मिथिलेश हे सीएचा अभ्यास करत असताना 2015 ते मेलबर्नला गेले होते. मेलबर्न शहराला जगातील कॉफीची राजधानी म्हणून ओळखले जाते. तेथे गेल्यानंतर मिथिलेशने कॉफीची माहिती जाणून घेतली तेव्हा त्यांना कॉफीची आणखीच आवड निर्माण झाली. जेव्हा ते भारतात परतले तेव्हा त्यांनी सीएचा अभ्यास सोडून रोस्टिंग कॉफीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एक कोर्स देखील पूर्ण केला. मिथिलेशने मेलबर्नमधील कॉफी टेस्टिंग परीक्षा उत्तीर्ण केली आणि क्यू ग्रेडिंग मिळवले होते. ते भारतातील टॉप 20 क्यू ग्रेडर्समध्ये आहेत. त्यांनी एरोप्रेस कॉफी चॅम्पियनशिपही जिंकली आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर कॉफी कंपनीसाठी काम देखील केले आणि नंतर नागपूरला परत येऊन स्वतःचा कॉफी रोस्टिंग प्लांट सुरू केला. कॉफी ग्रोईंग राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये 3 राऊंड असतात. त्यामध्ये एक्सप्रेसो बॅव्हरेज, मिल्क बॅव्हरेज आणि सिग्नेचर बॅव्हरेज असे टप्पे पार करावे लागतात. मिथिलेश यांनी सर्व राऊंड यशस्वीरित्या पूर्ण करत ही स्पर्धा जिंकली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सिग्नेचर बॅव्हरेजमध्ये सादर केलेली कॉफी ही लवकरच ब्रँड म्हणून विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर.
बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। गणेशपेठ बस स्थानकावर सकाळी 7:30 नागपूरहून गडचिरोलीला जाणाऱ्या बसमध्ये अचानक आग लागली आहे। यावेळी बसमध्ये 30 जणांच्या जवळपास प्रवासी बसलेले असल्याची माहिती मिळाली आहे। सर्व प्रवासी सुरक्षित आहेत। आज सकाळी नागपुरातील गणेशपेठ बस स्थानकावरून गडचिरोलीकडे जाणाऱ्या बसला अचानक आग लागली। बसमध्ये त्यावेळी प्रवासी बसलेले होते। अचानक बसमधून धूर दिसून येताच सर्व प्रवासी बसच्या खाली उतरले आणि नंतर बसची आग विझवण्यात आली। बसस्थानकातून निघत असताना ही बाब लक्षात आल्याने मोठी घटना टळली, कारण बसस्थानकाबाहेर रस्त्यावर खूप गर्दी असते। अशा वेळी डिझेल टँकने पेट घेतला असता तर मात्र मोठी घटना घडू शकली असती। सुदैवाने असे काहीही घडले नाही। गेल्या काही महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना येत्या दिवाळीत पदोन्नती मिळणार आहे। यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे। गृह मंत्रालयाने नुकतीच राज्यातील 1213 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी निवड यादी जाहीर केली। यापैकी जवळपास 700 ते 750 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षक पदावर पदोन्नती मिळणार आहे। महिन्याभरात संवर्ग मागवण्यात येणार असून दिवाळीत पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्याचा मानस शिंदे फडणवीस सरकारचा आहे। त्या अनुषंगाने राज्याच्या पोलीस आस्थापना विभागाला सूचना करण्यात आली आहे। नव्या सरकारने पोलीस विभागासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा धडाका लावला असून त्यामध्ये पदोन्नतीचा विषय निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती आहे। यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्यांना मुहूर्त निघाला असून लवकरच त्यावरही निर्णय होणार आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालात प्रचंड गोंधळ करणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात MKCLची अखेर विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली आहे। MKCLला झुकते माप देणाऱ्या कुलगुरूसह सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली। ही समिती 8 दिवसात आपला अहवाल सादर करणार असून समितीसमोर सर्वच तक्रारींवर चर्चा होणार आहे। 6 वर्षांअगोदर नागपूर विद्यापीठाशी झालेल्या करारातील अटींचे पालन न करता परीक्षांचे काम MKCLला पुन्हा देणे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांना महागात पडले आहे। MKCLमुळे विद्यापीठाच्या काही परीक्षांचे निकाल 6 महिन्यांपासून रखडले होते, त्यामुळे पावसाळी अधिवेशनात हा विषय चर्चेला आला। यावर उत्तर देताना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते। त्यानुसार त्यांनी रविवारी विद्यापीठाचे निकाल आणि MKCL या प्रकरणावर बैठक घेतली। यावेळी विद्यापीठातून MKCLचे काम ताबडतोब बंद करण्याचे आदेश देण्यात आले, तसेच प्रोमार्क कंपनीला पुढील 6 महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली। भविष्यात विद्यापीठाचे काम हे केंद्र सरकारच्या समर्थ या संकेतस्थळाच्या माध्यमातून चालवले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले। बैठकीला आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी, आमदार प्रवीण दटके, विष्णू चांगदे, शिवानी दाणी यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्याकरिता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आत्ताच कामाला लागा, तसेच किमान 50 सक्रिय कार्यकर्ते जोडणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले। काल अमरावतीत जयंत पाटील यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला। संजय घोडके यांचे नेतृत्वात अमरावती शहरात राष्ट्रवादी चांगली संघटना निर्माण झाली आहे। नक्कीच आगामी महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास या निमित्ताने वाटतो, असेही जयंत पाटील यांनी सांगितले। त्यांनी प्रत्येकाने नगरसेवक जरी व्हायचं नसलं तरी 20-25 सदस्य जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्य करण्याचं काम लगेच सुरू करावं, आणि ज्याला नगरसेवक व्हायचंय
त्यांनी 50 क्रियाशील सदस्य जर केले तर मग त्याला तिकिटाचा विचार करावा अशी माझी विनंती आहे. एखादा ऐनवेळी जरी पार्टीत घेतला तरी त्याला सांगायचं सकाळपर्यंत एवढे 50 करून घेऊन ये मग त्याचा प्रवेश घ्यायचा मग सांगायचे 50 घे एवढा आमचा प्रॉब्लेम आहे. आमचं लॉ कॉम्प्युटरचं उघडत नाही जोपर्यंत 50 सदस्य होत नाही. आपण सगळे इथे उपस्थित राहिला आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. तर विकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.